वाल टीम आणि भातान टीम आपले बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. फार काटेकोर नियम या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. अनेक साऱ्या टीम्सना पॅनल्टीला सामोरे जावं लागलंय. काटेकोर नियमावली आहे. लवकरात लवकर आपले बॅट्समन पाठवा आणि व्हाल संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. थँक्यू संयमजी गरज सर. एक अप्रतिम आवाज आपण आताच ऐकलात आणि या स्पर्धेत आज रात्रभर तो आवाज सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल. अनेक व्यावसायिक समालोचक म्हणून ज्यांच्या नावाची अगदी 2022-23 मध्ये बोलबाला राहिला आहे तो आवाज संयमजी गरज यांचा. आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील आजच्या रजनीतील दुसरा सामना भातान विपक्ष वहाळ. नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकलाय वहाळ संघ आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. मी म्हणावं तर पण क्रिकेटच्या इतिहासात 90% टॉस जिंकणारा फलंदाजा क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. टॉस जिंकून एखादा चांगला संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतोय म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला समोर आपल्या समोर अगदी धावसंख्या करण्याचं धाडस देतोय. ते धाडस स्वतः का नाही करू शकत हा मोठा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि तो प्रश्नचिन्ह कधी सुटणारा नाहीये. कारण क्रिकेटमधील हवामानाला बघून फक्त शेवटच्या क्षणाला अगदी प्रातकाळच्या वेळेत तो फक्त फलंदाजी केली जाते ही पाहिलं जातोय. परंतु या अशा प्रकारच्या फॉर्मॅट्समध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारणं हेच फार आतापर्यंत महत्वाचं समजलंय आणि तेही फार वेळी यशस्वी सुद्धा झालाय. या अगोदरच्या सामन्यात आपण पाहिलं साई संघानं सुद्धा तेच केलं आणि विजयश्री सुद्धा मिळवली आहे. पहिला विजय संपादन केलाय टीम गावदेवी साई संघानं, पराभूत केलं टीम गावदेवी गावटन संघाला. आणि या सामन्यामध्ये आता दोन संघ पाहायला मिळतात. पनवेल विभागातील हे दोन अग्रगण्य संघ आहे. दोन्ही संघांमध्ये दमकता आहे. एका बाजूनं वहाळ संघ आहे, दुसऱ्या बाजूनं भातान संघ आहे. भातान म्हणजे रजनी क्रिकेटमधील एक नावाजलेलं नाव आहे आणि दुसऱ्या बाजूनं वहाळ संघ. अगदी या संघामध्ये सुद्धा अनेक मोठमोठे चेहरे पाहायला मिळतात आणि ते चेहरे आज मात्र काय दर्शन देतील, काय घडवतील ते फार महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे धीरज पाटील. स्ट्राईक मार्कवरती सागर भुईर, राहुल भुईर अशी गुडबोली मैदानामध्ये. मॅच ऑन, ग्रीन सिग्नल, वन्स अगेन सेकंड मॅच स्टार्ट. तिरंगा ट्रॉफी 2023 मधील दुसरा सामना 9:10 हा सामना सुरू होतोय. गेम ऑन. पहिला चेंडू फेकणार गोलंदाजी मार्कवर धीरजचा पहिला चेंडू. वा काय कमालीचा चेंडू फेकलाय. अगदी प्रमुख पदी हा गोलंदाज काय त्यांनी ते पहिल्या चेंडू वरती दाखवलाय. निष्णांत आहे हा गोलंदाज अशा प्रकारचे चेंडू फेकण्यामध्ये. हुशारता आहे, चपलाई आहे आणि त्या चपलाईनं हा चेंडू फेकलाय. धाक सुद्धा तितकाच होता या चेंडू मागे. अगदी धारदार चेंडू फेकला होता. सुरुवातीच्या फलंदाजाला अशा प्रकारचा चेंडू फेकून अगदी शांत उभं ठेवणं हे फार कल्पक आहे आणि हे या गोलंदाजामध्ये अगदी ठासून भरलाय. पहिला चेंडू फेकतो निर्धाव. दुसरा चेंडू, जागा बनवली आहे परंतु फसलाय फटका. इथून मात्र मिळते पहिली विकेट. पहिल्या विकेटचा फॉलोअप झालाय. दुसऱ्या चेंडू वरती मिळालाय पहिला धक्का. अगदी पहिल्या चेंडूवरती काट्यांची वाट निवडली आणि त्या काट्यांमध्ये हा फलंदाज फसला गेलाय. या अगोदरच्या सामन्यात करण मडवीला फसताना पाहिलं आणि या आत्ताच्या सामन्यात सागर भोईरला पाहतोय. हे दोन महत्वाचे फलंदाज होते त्या त्या टीममधील, त्या त्या ग्रामीण स्तरावरती चांगला खेळ करणारे आणि ते दोन्ही फलंदाज धावांच्या शोधात, पहिल्या फटक्याच्या शोधात वाद झाले. ह्या क्रिकेटमधील प्रयोग सातत्यानं पाहायला मिळतो. अगदी मोठमोठी नावे एक एक धावसंख्येसाठी फसली जातात. एक एक धावसंख्या काय महत्वाची आपल्या करिअरमध्ये, आपल्या स्वतःच्या खेळासाठी ती फार महत्वाची आहे आणि ते मात्र सातत्यानं क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. आज सागर भोईरला आपण पाहिलात, या अगोदर करण मडवीला पाहिलात. किती महत्वाची होती करण मडवीची विकेट आणि ती गेल्यानंतर धावसंख्या कशा थांबल्या हे पाहायला मिळतोय. भातान संघाला मिळतोय पहिला झटका. पहिला गडीगारच झालाय 0 या धावसंख्येवरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. धीरज अगदी यशस्वी षटकाच्या नादामध्ये.
शोध आहे आणि तितकी सुद्धा भिन्नता आहे, परंतु इथून मात्र चेंडू निसटला जातोय. बॅटकट लागली होती, आणखीन एक विकेट्स मिळवता आली असती, परंतु इथून मात्र थोडंफार चुकीचं क्षेत्ररक्षण होतोय यशरक्षकाकडून आणि एक धावसंख्या मिळाली जातीये. तीन चेंडू फेकले गेलेत, एक धावसंख्या झाली, एक विकेट मिळवली आहे. सुंदर संयमी सुरुवात या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाज धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला षटक फेकतोय आणि काय त्याचं पदतलित्य जे आहे ना, अगदी स्टान्स त्याचा पाहिला धीरजचा अप्रतिम आहे. फेकीनंतर अगदी काय लँडिंग करतोय चेंडू, अगदी दिमागदार, अक्षरशः आपल्या पावलांचं मोजमाप करून पिचचं मोजमाप करतो, नंतर फलंदाजाला ओळखतो त्याचा मनात काय चाललाय ती सुद्धा ओळखतो, आणि अशी मनोमनी करणारा हा गोलंदाज या प्रकारच्या गोलंदाजी करतोय. उशिरा हवेली पुल केला ऑन साइडला, चेंडू चालला मिड विकेटच्या दिशेने आणि पाहता पाहता चेंडू होणार वन बाउन्स ओव्हर द रो फोर रन्स. धावसंख्या येणं फार महत्वाचं आहे, धावसंख्या करणं फार महत्वाचं आहे, फटके सजवणं तितकं चांगलं महत्वाचं आहे या मॅचमध्ये. या अगोदरच्या सामन्यात आपण पाहिलात या मैदानाचा विस्तार केलात तर मात्र 55 धावसंख्या या अधिकतम झाल्यात आतापर्यंत, आणि त्या धावसंख्या आजच्या दिवसात अधिकतम कोण करेल का या मॅचमध्ये आपण पाहतो. एका बाजूनं 46 धावसंख्या सुद्धा प्रतिस्पर्धी संघासमोर पुरेशा ठरल्या होत्या, माफक ठरल्या होत्या. अगदी शेवटच्या दोन चेंडूंवरती तो सामना येऊन थांबला होता, आणि तशाच प्रकारचा खेळ या मैदानात किती काळ अपेक्षित असेल. पुन्हा एकदा फटका फसलाय, मोठा मोठा मासा लागलाय गळाला, आणखीन एक फलंदाज ज्यानं सुरुवात केली होती चार धावसंख्येची, त्या फलंदाजाला सुद्धा दुसऱ्या चेंडूवरती काय दिमागदार चेंडू फेकलाय, फसवलाय फलंदाज, आणि कॅच आउटच्या स्वरूपात होणार आणखीन एक फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये मागच्या सामन्यामध्ये अशाच प्रकारचा खेळ पाहायला मिळाला, तर दोन विकेट्स फॉलोअप झाले होते. याही सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये तोच खेळ आणि तोच धाक गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय. आतापर्यंत गडी बाद झाले, दोन धावसंख्या झाल्यात, पाच चेंडू फेकलेत, पाच पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. षटक क्रमांक पहिला चालू आहे, धीरज नावाचा गोलंदाज गोलंदाजी हाताळतोय. काय सुंदर हाताळली आहे गोलंदाजी, आतापर्यंत चौकार सुद्धा दिलाय, दोन विकेट सुद्धा मिळाल्यात, एक धावसंख्या दिले, एक निर्धाव फेकलाय. सर्व पैलू अगदी क्रिकेट मधील त्याहून अधिक पैलू या षटकामध्ये पाहायला मिळतात. पाच धावसंख्या दिल्या, दोन गडी बाद झालेत टीम वहाल टीमचे. शेवटचा चेंडू आणखीन पुल करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला अगदी वेगानं वलून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गोलंदाजाचा जितका वेग होता भन्नाट वेगानं अगदी वाऱ्याशी गोष्टी करत चेंडू गेला यशरक्षकाकडे, आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू वरती हा चेंडूचा खेळ पाहिल्यानंतर पहिले षटक संपतोय. एक षटकाचा खेळ संपल्यानंतर धावपळकावर धावसंख्या दोन बाद पाच. डीजे निशांत, अगदी सध्याच्या घडीला अक्षरशः सातत्यानं आपण रोज रोज स्टेटस वगैरे पाहतोय मोबाईलवरती, बर्थडे अॅनिव्हर्सरी नंतर छत्रपती शिवाजी महाराज, अनेक त्या अशा प्रतिमा आहेत ना, ह्या स्टेटस न ठेवता त्यांनी काय केलंय, त्या कालात काय होतं आणि आता आपण काय करायला पाहिजे याहीकडं लक्ष देणं फार महत्वाचं आहे. फक्त स्टेटस दाखवून अगदी दुखवटे करता येत नाहीत एखाद्याला श्रद्धांजली देऊन. आता मात्र त्या गोष्टीची आता सातत्यानं सवयच झाली आहे सर्वांना, आणि तशाच प्रकारची या दुनिया ही आपण अनुभवतोय. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज पाहायला मिळेल घनश्याम पाटील,
गणेश पाटील गोलंदाजी मार्क वर असणार, टीम भातान टीम कडून गोलंदाजी करणार आणि खास करून या शुभेच्छा आल्यात या मॅच साठी वहाल टीम कडून गोलंदाजी करतोय गणेशाम। पहिला चेंडू फसलाय फटका, आणखीन एक मिळेल का कॅच, ही सुटली आहे कॅच, झेल सुटलाय, रनआउटची शक्यता, तिथूनही सुटलाय, तीन क्षेत्रक्षकांना चेंडू गेलाय, अगदी तिघांनाही बसून काय चकमक पाहायला मिळाली, धावसंख्या मिळतात, पंचांचा इशारा येईल या मॅच मधील या आयोजकांची निशाणी हाताचा पंजाब, पाच धावसंख्या, काय खेळ पाहायला मिळाला, अक्षरशः हा विरुंगळाच होता, तो नेहमी पाहायला मिळत नाहीये आणि तो मात्र या क्षणी पाहायला मिळतोय। एका बाजूने पहिल्यांदा फलंदाज बसला, त्याची बॅटची लिडिंग एज होती, दुसऱ्यानंतर क्षेत्ररक्षक फसला, त्यानंतर गोलंदाजाकडे चेंडू फेकला, धावचीची संधी गेली, गोलंदाज फसला, तिथून मात्र चेंडू जो निसटला तो मात्र अक्षरशः सीमारेषेपर्यंत पोहोचला आणि तो पार ही झाला। पाच धावसंख्या आल्यात नशिबाचा पंजा आणि ते नशीब आता मात्र हा फलंदाज कसे आजमावणार, जातोय नॉन स्ट्राईक कडे, लॉक होते, पाच धावसंख्या दिल्यात आपल्या टीमसाठी, धावसंख्या झाल्या टोटल बोर्ड वरती 10 धावसंख्या। पहिल्या दशकामध्ये पदार्पण सातव्या चेंडूवरती, हा चेंडू लोड अगदी खोलवर गच्चा चेंडू होता, खोदून काढलाय फलंदाजाना, एक धावसंख्या झालीय, दुसरी धावसंख्या नाहीये, नकार दिला जातोय, सुरक्षितरित्या पुन्हा एकदा तो फलंदाज स्ट्राईक वरती येणार, एक धावसंख्येनं रोटेशन होतोय, एक धावसंख्या धावफलकावर, धावसंख्या डबल वन, 11 धावसंख्या, 2-11 सुस्थिती आणि थोडीफार शांतता पाहायला मिळतोय। एका बाजूनं चुकीच्या मार्गाने आलेल्या पाच धावसंख्या आणि दुसऱ्या बाजूनं अगदी सरळ आताना मिळाली एक धावसंख्या, यावेळी अगदी सरळ आताना अगदी अलगदरित्या खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसतोय, स्विंग भन्नाट आहे या गोलंदाजाकडे आणि त्या स्विंगच्या नादामध्ये फलंदाजाला मात्र स्विंग करून सोडतोय, थोडंफार नादावतोय हा गोलंदाज फलंदाजाना। हा लोअर फुलटा चेंडू शरीराकडे फेकला होता, ऑनसाईडला खेळू काढलाय, क्षेत्ररक्षक चालेत पोहोचलेत, सुद्धा एक धावसंख्या, एक सेपडकर और कोच नाही। आणि खास करून या मॅच मध्ये शुभेच्छा आल्यात अगदी चिंचवणगावचे सुपुत्र, या टीमचे फार मोठे सपोर्टर प्रतिकेश पाटील आणि सूरज मामा यांच्याकडून टीम भातांसाठी शुभेच्छा आल्यात। अगदी या सामन्याचं फार दूर दूर वरून लक्ष आहे आणि त्याचं कारण आहे पीटीसी लाईव्ह च्या माध्यमातून हे सामने लाईव्ह थेट प्रक्षेपण केलं जातोय सगळीकडं आणि त्याच माध्यमातून अनेक आपल्या ग्रामीण सरावती आपल्या तलागाळातील लोक माणसं ही मॅच पाहताय, सर्वकडे आनंद उल्हास आणि उल्हासाच्या आल्हादायक वातावरणामध्ये आणखीन एक निर्धाव चेंडू फेकला जातोय। अक्षरशः या गोलंदाजाने पहिल्या चेंडू फेकल्यानंतर जो फलंदाजचा बाद केला असत त्यानंतर मात्र या छटकामध्ये धावसंख्या फार कमी पाहायला मिळाला असत्या, परंतु तसं काही घडलं नाहीये। लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला खेळून दिला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, एक हाताने पकडलाय झेल, काय कमालीचा आजच्या रात्रीतील हा सर्वोत्कृष्ट झेल। स्पीड अप करायचंय, दोन षटक संपलेत, धावसंख्या झाल्या 12 दोन षटक संपलेत, 12 चेंडू फेकले गेलेत, 12 चेंडू मागे बॉलांमध्ये एक धावसंख्या, चेंडू मागे एक धावसंख्या, अशा प्रकारचा स्कोर झालाय 12, गडी बाद झाले 3, पहिल्या षटकात 2 आणि या षटकात शेवटच्या चेंडूवरती हा चित्त थरारक झेल आपण पाहिलात, अक्षरशः त्या झेळेसोबत तो खेळला क्षेत्ररक्षक आणि त्या क्षेत्ररक्षकानं ती शर्यत जिंकली, अगदी थोडा सुद्धा फरक पडला सरा इंच अर्धा इंचचा तर त्या 0 विकेटच्या मोपातल्या 6 धावसंख्या सुद्धा मिळाल्या असत्या, 11 मिनिटं खर्च झालेत आतापर्यंत। 14 तीन षटक फेकाचे, चेंडू निवडलाय, जागा निवडली मोक्याची, अक्षरशः दोन्ही क्षेत्ररक्षकांना बरोबर मधोमधून चिळून काढताय, चेंडू जातोय भन्नाट वेगानं, 1 बाउन्स चौकार।
थैंक यू। या चेंडूवरती मात्र अप्रतिम फटका गोलंदाजाने चुकी केली होती, थोडाफार फुलटॉस चेंडू फेकला आणि जागा सुद्धा निवडली आहे, अगदी मोजमाप करून फटका केलून काढला होता। यावेळी तशाच प्रकारचा फटका सजवायचा प्रयत्न केला होता, जागा सुद्धा बनवली होती, मन बनवलं होतं, फक्त 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 आणि फक्त स्पर्श झाला नाहीये आणि त्यामुळेच की काय हा चेंडू मात्र निर्धाव। एक डाव गोलंदाजाचा, दुसरा डाव फलंदाजाचा आणि तशाच प्रकारचा खेळ मागच्याही सामन्यात पाहिला, याही सामन्यात तोच प्रत्यय आणि तोच प्रयोग पाहायला मिळतोय। एका बाजूने धावसंख्या येतात, दुसऱ्या बाजूने विकेट्स किंवा दुसऱ्या बाजूने निर्धाव चेंडू सुद्धा पाहायला मिळतात, एक चौकार एक निर्धाव चेंडू। पुन्हा एकदा वेगानं चेंडू टाकला जातोय, अक्षरशः फटका फसवण्यामध्ये हा फलंदाज पुन्हा एकदा बीट होतोय आणि बीट करणारा हा गोलंदाज आहे, नाव आहे धीरज, काम आहे फलंदाजांना थांबवणं आणि ते काम अक्षरशः इथून मात्र व्यवस्थितरित्या करताना पाहायला मिळतोय। एक चौकार दोन निर्धाव तिसऱ्या षटकामधील धावसंख्या झाल्या 16, चेंडू खर्च झालेत आतापर्यंत 15 आणि अजूनही खेळ शिल्लक आहे 15 चेंडूंचा। धीरजनं आतापर्यंत 9 चेंडू फेकलेत, कमालीचं काम केलंय या धीरजनं, धावसंख्या दिल्यात 9। स्लोअर चेंडू अगदी पिच वरती पडल्यानंतर थोडाफार चेंडू वरती पोट फिरवली गेली होती, स्विंग झालाय, पुन्हा एकदा फलंदाज बसवलाय। फक्त वेग नाही, फक्त धाव फक्त वेगानं गोलंदाजी करत नाहीये, तर वेगासोबत डोक्यानं गोलंदाजी करतोय आणि तोच वेग आणि ते डोकं लावून इथून मात्र या पिच वरती त्याचा खेळ सजवताना पाहायला मिळतोय। तो गोलंदाज आहे धीरज, आतापर्यंत चेंडू फेकलेत 10 चेंडू, धावसंख्या दिल्यात 9, विकेट्स मिळवलेत 2, तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, धावसंख्या धावफलकावरती 16। सोलावरती इथून मात्र आकार सजवण्याची नादात चेंडू चालला आणि इथून मात्र चेंडू थांबणार नाही, बन्नट वाऱ्याच्या वेगानं चेंडू जातोय, थर्डमॅनच्या माध्यमातून चौकार। एक अप्रतिम चौकार पाहायला मिळतो, यावेळी फटका इतका मात्र 100% सजवला गेला नव्हता, परंतु जागा जी निवडली ना, गोलंदाजाच्या स्पीडचा वापर केला, त्याच्या वेगाचा वापर केला, जी डोकं गोलंदाजानं लावलं ना ती यावेळी मात्र त्याच्यावरती उलट फलंदाजानं लावलं आणि चौकार मिळवतोय, 4 धावसंख्या मिळवल्या जातात। 20 वरती हा चेंडू लोअर फुलटॉस होता, चेंडू चाललाय सीमा रेषेपार, लगातार दुसरा चौकार। कदाचित हा चेंडू बीमर आहे का, प्रश्नचिन्ह आहेत आणि हे प्रश्नचिन्ह तर मात्र आमचे पंच पाहत आहेत। खरोखर हा चेंडू तशा प्रकारचा असेल तर मात्र दंडित केलं जाईल, पुन्हा एकदा चेंडू फेकला जाईल, तशा प्रकारचा नो चेंडू असेल तर अंपायर सेज इट्स अ फेअर डिलिव्हरी, हा चेंडू सुरक्षित आहे आणि हा चेंडू बीमर नाहीये। 3 षटकांचा खेळ संपलाय, 3 षटकामध्ये अखेरीस आलेल्या 2 चेंडूवरती 2 चौकार धावसंख्या झाल्यात, ज्या 2 षटकात धावसंख्या झाल्या होत्या त्या मात्र धीरजनं 1 षटकामध्ये देऊन काढल्यात। 2 शेवटच्या चेंडूतील चौकार आले ना ते धावसंख्या सजवून गेलेत, धावसंख्या झाल्यात 24, 24 लॉस ऑफ 3 विकेट्स। आतापर्यंत वेळ खर्च केलाय 15 मिनिटं झालेत आणि बरोबर 10 मिनिटांमध्ये 2 षटकं फेकायचे आहेत। हा गोलंदाज पहिले चेंडू फेकतोय शरीराचा, इथून मात्र पायचीच अपील केला होता, अपील फेटाला जातोय आणि पहा थोडंफार फंबॉल क्षेत्रक्षण, चेंडू मागे फलंदाज क्षेत्रक्षक चकावले जातात आणि चकव्याच्या माध्यमातून 2 धावसंख्या येताना पाहायला मिळतात। पहिला चेंडू चांगला फेकला होता, लेग बायच्या स्वरूपात 2 धावसंख्या जरूर आल्यात आणि 2 धावसंख्येनंतर धावफलक पाहायला मिळतोय 26 धावसंख्या अब तक 26 या स्पेशल 26 धावसंख्या महत्वपूर्ण सुद्धा आहेत फारशा गोष्टीमध्ये 26 जानेवारी। त्यानंतर यावेळी फटका सजवलाय, फाइनलच्या दिशेनं चेंडू होणार फरार, चेंडू चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला, तिरंगा 6।
सहा धाव संख्येनं आता मात्र धावफलक अगदी वधारलाय. मागच्या दोन चेंडू मागून आता मात्र या चेंडू मागे धावसंख्या येताना पाहायला मिळतात आणि ते वेगानं सुद्धा येतात. मागच्या चार चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या जमवल्यात या चार चेंडू मागे 16 धावसंख्या आणि या अगोदर मात्र दोन षटकांमध्ये धावसंख्या अवघ्या जमवल्या होत्या 12 धावसंख्या. हे खेळातील प्रकार, या खेळातील खरं रहस्य आहे क्रिकेटमधील. यापूर्वीचा सामना जर पाहिलात 46 धावसंख्या 47 धावसंख्या पूरक ठरल्या होत्या, पुरेशा ठरल्या होत्या. आणखीन एक फटका सजवण्याचा प्रयत्न, 55 इशारा होतोय अवांतर, वाईट स्वरूपात एक धावसंख्या आणखी जोडली जाईल. आता मात्र गोलंदाजामध्ये दडपण पाहायला मिळतोय, तशावरती प्रेशर आहे आणि या प्रेशर रिलीज करायचं झालं तर मात्र दोघांपैकी एक फलंदाज मात्र परतवावं लागेल. मी राजेंद्र भगत सरांना विनंती करतोय तिसऱ्या पंचांसाठी आपण त्वरितच जायचं आहे. गोलंदाजावर अक्षेप आहे, आक्षेप आहे. जर अशा प्रकारची गोलंदाजी करत असेल तर मात्र अक्षरपहा गोलंदाजीला या स्पर्धेतून दंडित केलं जाईल आणि त्या मोबदल्यात तो गोलंदाज बाद केला जाईल. आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळतात 33 धावसंख्या आणि या इनिंग मधील पहिला अवांतर चेंडू फेकलाय गोलंदाज आकाश. हा चेंडू फटका बसलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये जातोय, कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. तिकडे दूरवर असणार स्लीपच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आपण जे पाहतोय. एक धावसंख्या मिळते, एका धावसंख्या वाढतो धावफलक 34 34 धावसंख्या, 3-34 34 धावसंख्या झाल्या टीम भातान संघाच्या. चौथं षटक चालू आहे, गोलंदाज आहे आकाश गरत. हा बरोबर रडार मध्ये चेंडू होता, दॅट इज अ स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट, दॅट्स अ U6. चुकी केली असे गोलंदाजांना, अगदी समोर चेंडू डोळ्यांच्या समोर. आणखीन एक चेंडू, इथून मात्र चेंडू थोडाफार शॉर्ट पिच होता परंतु बाहेर जातोय. स्विंग अँगल ऍक्शन आहे गोलंदाजाची, यावेळी चेंडू थोडा पिचिंग झाल्यानंतर बाहेर स्विंग होतोय. एक धावसंख्या आणखीन मिळेल अवांतर स्वरूपात. हे प्रेशर आहे जे आज मात्र या मैदानावरती भातान संघाच्या खेळाडूंना चौथ्या षटकामध्ये करून दाखवलं या गोलंदाजावरती. जादू केली की का, आणखीन एक फटका सजवला, आणखीन एक फटका चालाय सीमारेषेकडे. इथून मात्र क्षेत्ररक्षण झाले सुंदर परंतु दोन धावसंख्या वाचू नाही शकले. दोन धावसंख्या झाल्या, तिसरी धावसंख्या घेण्याचा छोटा प्रयत्न होईल का, पंचांकडे लाऊड अपील, पंचांचा बोट येतोय उंचावरती. जागा दाखवले वरती, फलंदाज होणार बॅक टू पॅव्हिलियन. धावचीच्या स्वरूपात जो फलंदाज झालाय त्याचं नाव आहे निलेश भुईर. ज्या धावसंख्या वाढवण्यामागे ज्याचा सिंहाचा वाटा होता ना, जो महत्वपूर्ण फलंदाजी करत होता टीम भातांकडून, तो फलंदाज इथून मात्र परतताना पाहायला मिळतोय. सतीश धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. थोडाफार प्रयत्न चांगला होता, धावसंख्या मिळवता सुद्धा आल्या असत्या परंतु कालानं ओळखलं आणि तिथून मात्र धावचीच्या स्वरूपात तो फलंदाज बाद झाला. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र गोलंदाजाने केलाय कमबॅक. शेवटच्या चेंडूवरती दिली धावसंख्या 0, निर्धाव चेंडून षटकाची केली आहे. सांगता गोलंदाज आकाशनं चार षटक संपलेत, चार षटकामध्ये धावसंख्या झाल्या 43, 43 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स, रिमेनिंग 1 ओव्हर. एक षटकाचा खेळ आहे, अखेरी 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना आतापर्यंत धावसंख्या 43, मिनिट खर्च केलेत आतापर्यंत 21 आणि इथून मात्र 4 मिनिटांमध्ये तुम्हाला शेवटचा षटक फेकायचा आहे टीम वहाल संघाला. भातान संघानं प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत 4 षटकामध्ये 43 धावसंख्या झाल्यात. आतापर्यंत या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट स्कोर 55 आहे, 55 रन्स, आणि तो सर्वोत्कृष्ट स्कोर आजच्या या रजनीमध्ये मोडीत कोण काढेल का,
त्याहून अधिक धाव संख्या एखादा संघ सजवेल का आणि त्या दिशेने आता मात्र भातान संघ वाटचाल करेल का? शेवटचा षटक, स्लॉगरचा षटक, हाणामारीचा षटक, धावसंख्या येण्याचा षटक, परंतु कधी कधी या षटकामध्ये शेवटचे गोलंदाज भुरल पाडतात फलंदाजांना आणि अक्षरशः फसवून काढतात. तशा प्रकारची फसवी गोलंदाजी होईल का या गोलंदाजाकडून? पहिला चेंडू फलंदाजाला परतावलाय, कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाज होणार, आणखीन एक आउट. मय आई एका बाजून धावचीच्या स्वरूपात, दुसऱ्या बाजून कॅच आउटच्या स्वरूपात. यानंतरचा होणारा सामना टीम मातवली आणि गणेशपुरी या दोन संघांच्या संघनायकांना पहिला पुकार आहे. या आपण लवकर नाणेफेक करण्यासाठी गणेशपुरी संघाचा कर्णधार उपलब्ध आहे. मातवली टीमच्या कर्णधाराला विनंती केली जाते आणि आमच्या नजरेस तेही पडताना पाहायला मिळतात. लवकरच नाणेफेकी होईल तिसऱ्या सामन्याची आणि यानंतर तिसरा सामना आपण पाहणार आहोत, गणेशपुरी पक्ष मातवली. परंतु या अगोदर मैदानाकडे पुन्हा एकदा घेऊन जातोय. पाचवा षटकाचा खेळ चालू झालाय. एक धावसंख्या घेण्याच्या नामात, फटका सजवण्याच्या नादामध्ये एक फलंदाज बाद झालाय, एक धावसंख्येच्या स्वरूपात बाद झालाय. धावचीत, कॅच आउट आणि नंतर मात्र हा दुसरा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल, काय निर्णय लागेल या चेंडूवरती, किती धावसंख्या येतील. अगदी सरळ आता खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लक्ष केंद्रित केलं जातोय. पंचानं दर्शवलाय हा अवांतर चेंडू नाहीये, हा अगदी योग्य चेंडू आहे. मी प्रथमेश कुल यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती यायचंय. टेनिस क्रिकेटमधील फार चर्चेला येणारं नाव प्रथमेश कोहली. थँक्यू, जॉईन दिस टुर्नामेंट. पंचाकडे पुन्हा एकदा अपील आणि पुन्हा एकदा बोट उंचावलाय. काय चाललंय, तेल गलती लागली आहे का? आणखी नक्की भोकं भोकं पडत चालली आहेत. एका बाजूनं धावची, दुसऱ्या बाजूनं दोन कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाज झाले आहेत बॅक टू पॅव्हिलियन. बंधू काय टीम बातांकडं, परंतु गोळ्या सोडतोय वाहलचा गोलंदाज. कॉम्बिनेशन झुलत नाहीये, फटके सजत नाही आणि फलंदाज मात्र निराशाच्या वातावरणात परतताना पाहायला मिळतात. एका बाजूला चार षटकामध्ये धावसंख्या झाल्या 43. त्यानंतर या पाचव्या षटकामध्ये मी म्हटलंच होतं की एखाद्या वेळी ते स्लॉगवरचं षटक बुरळ सुद्धा पाडतो मोठ्या फटक्यांसाठी आणि इथून मात्र कमी धावसंख्या येण्याची सुरुवात होतीये. तीच तशीच परिस्थिती पाहायला मिळतोय. तीन चेंडू फेकलेत, एक निर्धाव, दोन विकेट्स, काय कमालीची गोलंदाजी. कम बॅक केलाय आपल्या टीम वालसाठी या गोलंदाजांना. प्रतीक ज्या प्रमाणे गोलंदाजी करतोय ना, त्याहून अपेक्षित असं वाटतोय. आतापर्यंत तीन चेंडू फेकलेत, एकही धावसंख्या नाहीये. या स्पर्धेतील निर्धाव षटक पाहायला मिळेल का या गोलंदाजाकडून? चौथा चेंडू, धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 43. हा चेंडू काय कमालीचा फेकलाय, वेगवान, अक्षरशः या चेंडू मागे ताकद लावली होती या गोलंदाजानं आणि त्या ताकदीनं, त्याच उमेदीनं चेंडू फेकला आणि बरोबर शरीराच्या अगदी. मातवळी संघाचा संघ घ्यायचा आहे मातवळी. तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं उरण समालोचक असोसिएशन, या असोसिएशन घडवण्यामध्ये आणि त्यांच्या कार्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असणारे एक उत्तम निवेदक आणि उत्तम समालोचक सन्माननीय जगदीश ठाकूर साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचा मी शब्द सुमनानं स्वागत करतोय. बॅटची लिडिंग एज एक धावसंख्या मिळवली आहे. एक धावसंख्येसाठी झुंजावा लागतो, संघर्ष करावा लागतो, कास्ता खाव्या लागतात. या षटकामध्ये तसंच झालंय अक्षरशः. या षटकामध्ये धावसंख्या येणं महत्वाचं होतं, जास्तीत जास्त धावसंख्या करणं महत्वाचं होतं टीम भातान टीमला. परंतु या षटकामध्ये अक्षरशः निराशा वाटेला आली आहे. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. प्रतीक फेकणार शेवटचा चेंडू आणि पहिल्या सत्राचा करणार अंत या चेंडू मागे. काय कमालीचा चेंडू फेकला, वेगवान चेंडू आणि त्याहून अधिक
चपलाई झाली आहे यशिरक्षकाकडून, आणखीन एक धावचीच्या स्वरूपात फलंदाज परत येईल आणि या मॅच मधील या पहिल्या सत्रातील खेळ संपतोय. टीम वॉलकडून शेवटचा षटक हे गोल्डन षटक ठरलं या टीमसाठी. वाढती जाणारी धावसंख्या त्याचा आलेख खाली आणला आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या फक्त थांबवण्यात आल्या. टीम बातान संघाच्या प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झाल्यात 44 रन्स आणि फलंदाज बाद झालेत 7. फक्त एकच धावसंख्या खर्च केली आहे या गोलंदाजानं. कौतुकास्पद कामगिरी या गोलंदाजाकडून होत आहे. धावसंख्या झाल्या 44 आणि समोर टार्गेट ओपन केलाय 45 रन्स. 45 धावसंख्येचा वान उभं केला जातोय. दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकणार आहात या मॅच मधील जो काय खेळ होईल. अक्षरशः गोलंदाज यशस्वी होतील का आता फलंदाज यशस्वी होतील, या अगोदरचा सामना आपण पाहिला. 47 धावसंख्या सुद्धा मापक ठरल्या होत्या आणि याही सामन्यात त्या प्रकारचा खेल होईल का आणि त्याचं धावतं समालोचन करण्यासाठी मायक्रोफोन वर आवाज असेल. पुन्हा एकदा धाकटी जुई मधील व्हॉइस ऑफ धाकटी जुई नाव आहे संयमजी गरज सर. या दोन्ही संघाच्या संघाने आलेत प्रथमेश कोळी गणेशपुरी संघाचा आणि मातवळी संघाचा संघनायक. असे दोन संघनायक मी सन्माननीय विद्यमान रायगडजी दापड सदस्य बाजीराव परदेस साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दोन संघ दरम्यान नाणेफेक करायचा. जरीमरी मातवळी संघनायक तेजस मात्रे आणि चिन्मय कलेक्शन व्यासीसी गणेशपुरी अशा दोन संघ दरम्यान नाणेफेक विद्यमान रायगड जिल्हापर सदस्य तथा पक्षप्रतोत आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ बाजीराव परदेस साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतोय. प्रथमेश कोळी आणि तेजस मात्रे दोन मातबगार असे खेळाडू आहेत उरण आणि पनवेल मधील. जरीमरी मातवळी संघ नाणेफेक जिंकलाय. प्रथमतः काय निर्णय असेल आपला? जो काय डिसिजन असेल तो टीम डिसिजन असेल. समोर संघ ताकदवान आहे प्रथमेश कोळीचा आणि हे मैदान अनेक वेळा त्या संघाला लक्की झालंय. त्या संघाबद्दल काय प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग म्हणजे आमची बॉलिंग अटॅक चांगली आहे आणि कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आपल्या टीमला अचानक एंट्री भेटली या स्पर्धेमध्ये, या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप उत्तम आहे आणि आम्ही 2 वर्षापासून ट्राय करत होतो की आम्हाला इथे खेळायची संधी भेटावी आणि सरांनी आम्हाला राजा सरांनी खेळायला जी संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू, मनपूर्वक शुभेच्छा. माझ्यासोबत जोडले गेले आणखी एक रायगड मधील एक नामवंत खेळाडू, अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळणारा हा रायझिंग स्टार खेळाडू प्रथमेश कोळी. तर प्रथमेश कोळी, आपण नाणेफेक हरलात, आपल्या वाटेला अजून निर्णय पेंडिंग असेल, तर काय प्लॅनिंग आपण केलं त्या स्पर्धेबद्दल? नवीन संघ आहे, नवीन संघ असल्यामुळे मला एवढा काही अंदाज नाही त्या टीमचा, पण बघू गेमवर डिपेंड आहे ते. हा परिसर आपल्यासाठी खूप चांगला आहे, अनेक स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला यश मिळतंय. तिरंगा नाईट स्पर्धेमध्ये आपण 2 वेळा खेळलात, अंतिम क्षणी पराभूत झालात. जर जिंकला असतात तर कदाचित मालिकावीराची गाडीही तुम्हाला मिळाली असेल. तर यावेळी काय स्वप्न घेऊन आलात? तिरंगा चषक हा खूप मानाचा चषक आहे, तो जिंकण्याचा प्रयत्न सर्वच टीमचा असतो. आम्ही सुद्धा प्रयत्न करू, भले 2 वेळा आम्ही हरलो असेल थर्ड राऊंडसाठी, पण यावेळी जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि पहिलं गोष्ट, तुमचं सर्वांचं प्रेम असतं म्हणून आम्ही इथे जिंकतो. आणि चिन्नेरवासियांचं खरंच ग्राउंड आम्हाला भरपूर लक्की आहेत, भले इंद्रायणी मैदान चेंज होऊन हा मैदान भेटला असेल तरी पण ते चिन्नेर गावाचंच मैदान आहे. आणि आयोजकांचं खूप आभार मानले पाहिजे की 2 दिवस एवढा पाऊस पडून त्यांनी भराव केलेल्या ग्राउंडवर 15 दिवसात मला वाटते ग्राउंड बनवलं असेल. 15 दिवसानंतर परत पावसाने अडथळा आणून परत 1.5 दिवसात हा ग्राउंड तुम्ही उपलब्ध करून दिला आणि मॅच साजरा करतात, तुमचं एकदा कौतुक मानलं पाहिजे. नक्की. हे होते प्रथमेश कोळी. पुन्हा एकदा देऊया आपण चिन्मय कलेक्शन VRCC गणेशपुरी संघाला शुभेच्छा आणि जरीमरी मातवळी संघाला, दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. आणि पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकूया CMG घरात. पण तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन झालंय. मी प्रथमतः मान्यवरांचं आदरतिथ्य करणं हे आपलं कर्तव्य. मी प्रथमतः प्रथमेश कोळी यांचं स्वागत करण्यासाठी मी विद्यमान सदस्य बाजीराव परदेस साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमतः प्रथमेश कोळी, रायगडमधील एक नामवंत खेळाडू आहे, कमी वेळामध्ये आणि कमी काळामध्ये ज्याला उत्तुंग यश मिळालं असे प्रथमेश कोळीचं आपण स्वागत करायचं आहे. मायचं वस्त्र आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय एक उत्कृष्ट खेळाडू प्रथमेश कोळी, एक गुणवान खेळाडू आहे, क्रिकेटच्या पलीकडं एक माणुसकीचं नातं जपणारा हा खेळाडू, मनापासून आपण त्यांचं स्वागत करूया. तदनंतर आज आपण स्पर्धा नाईटच्या अनेक भागामध्ये पाहत आहेत, पण एक वेळ होती या उरण तालुक्यामध्ये रायगडमध्ये एकच स्पर्धा व्हायची, ती स्पर्धा रायदे एंटरप्राइजेस चिरले. आणि या स्पर्धेमध्ये एक आपण पहाडी आवाज ऐकायचा, एक हास्य विनोदी कलाकार
आणि खऱ्या अर्थाने उरण समालोचक च्या माध्यमातून ज्यांना अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत, रायगड समालोचक असोसिएशनचे विद्यमान सदस्य आहेत आणि माणुसकीचं एक उत्तम उदाहरण, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि राजासारखं मन मनासारखं राजा असणारा व्यक्तिमत्व सन्माननीय जगदीश ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत. मी आयोजकांच्या वतीनं सन्माननीय किशोर केन यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण रायगडमधील एक ढाण्या वाघ म्हणून ज्यांना संबोधलं जातोय समाजन क्षेत्रामधील जगदीश ठाकूर साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे. सन्माननीय या स्पर्धेमधले मुख्य आयोजक किशोर केणी यांच्या शुभ असते. एक उत्तम व्यक्तिमत्व आहे. आज उरण समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून जवळजवळ 40 ते 50 मुलींना दत्तक घेण्यामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान आहे, समाजाशी बांधिलकी जोपासून काम करणारं व्यक्तिमत्व, आज चिरड्याच्या मैदानावर आपण त्यांचा पहाडी आवाज अनेक वेळा ऐकला आहे असे आमचे परममित्र जगदीश ठाकूर साहेबांचं स्वागत झाल्यानंतर तिरंगा पदपेढीचे माजी सचिव आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सन्माननीय धनंजय ठाकूर साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आहे. आपले आदरातिथ्य सन्माननीय किशोर केणी यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. तदनंतर या स्पर्धेला ज्यांचं आगमन झालंय जरीमधील मातवली टीमचे खेळाडू आणि आपल्या गावातील भाचे खूप वर्ष गावामध्ये क्रिकेट खेळत असताना चांगलं कार्य ज्यांच्या माध्यमातून झालंय असे प्रेमदीप गावंड यांचं इथं आगमन झालं. मी किशोर केन यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण प्रेमदीप गावंड यांचं आपण स्वागत करायचं. एक चांगलं व्यक्तिमत्व, ज्यांची देहबोली खूप सुंदर आहे, हेल्थ इज वेल्थ, आरोग्य धनसंपदा या उक्तीप्रमाणे आपलं आयुष्य बलवान बनवत असेल तर आपलं आरोग्य खूप महत्वाचं आहे असे प्रेमदीप गावण यांचं स्वागत आमच्या आयोजकांच्या वतीनं केलं जात आहे. पुन्हा एकदा जरी मरी मातवळी टीमला सुद्धा आमच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. प्रथमतः या चिरनरमध्ये खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांना इंट्री मिळाली. बघूया संधीचं सोनं हा संघ करतोय की नाही. आमचे सतीशजी आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या मनापासून आम्ही स्वागत करतोय आणि वळतोय संयमजी घर त्यांच्याकडं. धन्यवाद राजेंद्र भगत सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. एक उत्तम निवेदक, उत्तम समालोचक आणि आमच्या कॉम्बॉक्समध्ये आणखीन एक मराठीचा गोड आवाज आमचे जगदीशजी ठाकूर सर मॅन फ्रॉम चिरले हे सुद्धा उपस्थित राहिले. त्यांचं स्वागत करेल. वेलकम ऑल ऑफ यू, सर्वांचं स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार, मातान टीम बॉलिंग करते आणि वहाळ संघ प्रथमतः आता बॅट फिल्डिंग केल्यानंतर आता बॅटिंग वाटायला आले. त्यांना 45 बनवायचे आहेत पण तो संघर्ष करावा लागेल. इट्स अ व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, दिशाहीन गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करावी लागेल. गोलंदाज तुम्ही पाहता या जयेश भुईर आणि त्याच्यासमोर बॅट्समन आहे प्रतीक पाटील आणि सुजल गरद. सुजल गरदचा सुद्धा फार मोठा रेकॉर्ड राहिला आहे. या खेळाडूनं आय थिंक 6 बॉलमध्ये 6 चौकार ठोकण्याचा रेकॉर्ड सुद्धा केला होता. एक रायझिंग स्टार आहे. वय कमी असताना नेतृत्व चांगलं सातत्यानं वहाळ टीमसाठी करणारा खेळाडू आज मात्र चिरणेर रजनी गाजवेल का आपल्या बॅटिंगनं. गोलंदाज तयार जयेश, यावेळी वेगवान चेंडू, वेग चांगला आहे, बॉल फ्लाय होईल, क्षेत्ररक्षक धावत आहेत बॉलच्या मागे परंतु बॉल जिंकला जातोय आणि रन्स मिळतील 4 धावा. प्रयासना 8 चेंडूमध्ये 8 चौकार ठोकले होते. हा रेकॉर्ड प्रयासच्या नावावरती आहे आणि इथून धावाला केली सुरुवात 4 धावसंख्येनं. बॅट्समन सुजल घरत, एकीकडे आपण प्रतीकला पाहतोय, या टीमचा बाहुबळी. जब तक न सफल हो नीन चेन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोडकर मत मांगो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एक पाहायला मिळेल का, व्हेरी गुड लाईन. यावेळी अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. मागील बॉलवरती 4 जरूर आल्या, या बॉलवरती कमबॅक करून देत असताना चांगली बॅटिंग करावी लागेल. टाइम अलर्ट आहे, 9:44 पहिला चेंडू पडला. मातान संघ लक्ष असू द्या कॅप्टन आपलं, कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कव्हर करायची आहेत, अन्यथा पॅनलाइज केलं जातं या स्पर्धेमध्ये. फटका चांगला आहे, फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहे तैनात, रनआउटची संधी. डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाजाला परतावं लागलं असतं, विकेटची पडझड सुरू झाली असती परंतु इथून डायरेक्ट हिट करू शकले नाहीयेत. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय जयेश, या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे, या खेळाडूमध्ये तो खेळ सातत्यानं पाहायला मिळाला आहे. आज आय थिंक प्रवीण भुईर स्कॉटमध्ये पाहायला मिळाला नाहीये.
या खेळाडू वरती सातत्याने लक्ष असतं पातण टीमचं प्रवीणच्या नावाने संघ ओळखला जातो पण तिथून आज प्रवीण स्क्वॉड मध्ये नाहीयेत जयेशला तर धुरा सांभाळायची आहे टीमची टीमला अडचणीतून दूर काढायचं आहे जिंदगी हस्ती है इसे प्यार करो अभी रात है तो सुबह का इंतजार करो वो पल भी आएगा जिसकी ख्वाहिश है आपको बस रब पे करो भरोसा और वक्त पर इतबार करो ते करायचं आता वहाल टीमला आणि तेच करावं लागेल बातान टीमला वेळेवरती विश्वास ठेवून लढायचं आहे लढणाऱ्यांची किंमत प्रेक्षक ठेवत असतात मॅच मध्ये संघर्ष होईल का वहाल टीमचा बाहुबळी आता अडचणीमध्ये सापडलाय विकेट पडेल आणि इथून प्रतीक पाडील होतील झेल बाद पंचेचाळीसचं आव्हान दिलं असलं तरी या थंडीमध्ये घाम गाळावा लागेल टीम वहाल टीमला संघाची टोटल 6 धावा आणि 1 फलंदाज बाद इथून 2 फलंदाज बाद झालेत प्रतीक पाटील तर दुसरीकडे आपण प्रयास कोहलीची विकेट्स फार मोठे धक्के आहे मैदानाच्या आतमध्ये आकाश गरत मैदानामध्ये उतरलाय गेल्या वर्षीच्या रजनी क्रिकेटमध्ये हा खेळाडू याच स्पर्धेमध्ये अक्षरशः बरसला होता कमालीचा खेळ आकाशचा पाहायला मिळाला होता आणि पहा वहाळ टीमसाठी आणि आकाश गरजसाठी शुभेच्छा येत आहेत आमचे मित्र सोनारी गावचे आदेश कडू हे सुद्धा ही मॅच एन्जॉय करतात आणि त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करू पाहत राहा ऐकत राहा इथून वहाळ टीमला त्यांच्याकडून शुभेच्छा आलेत आदेश कडू त्या मॅचचा आनंद घेत असताना नवीन बॅट्समन आकाश गरत आता आकाशवरती सर्वांचं लक्ष राहील रन्स बनवायचे असतील तर आकाशला लास्टपर्यंत संघर्ष करावा लागेल शेवटपर्यंत लढावं लागेल आकाश गरतला चेंज ऑफ पेस हलक्या हातानं बॉलला ढकलून दिलाय हलक्या हातानं खेळण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आकाशकडे इथून 1 रन्स मिळेल षटक क्रमांक पहिलं संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये जयेश भोईरनं आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देत 7 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वाचे धक्के दिलेत वहाल या टीमला या स्पर्धेला ज्यांचं आम्हाला सहकार्य खूप मोठं लाभलं अशा आमच्या गावातील सुपुत्र ज्यांना वायफाय सेवाही पोहोचवली आणि खऱ्या अर्थानं जे आम्ही लॉर्ड्स किंवा इतर काही ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या गोष्टी होत्या त्या निशांत मात्र या व्यक्तिमत्वानं केल्या मी त्याला विनंती करेन आणि पुन्हा एकदा जगदीश ठाकूर साहेबांचं मनापासून आम्ही आभार मानतो त्यांच्या समवेत त्यांचा सुपुत्र वेदांत ठाकूर नक्की जगदीश ठाकूर साहेब आणि वेदांत ठाकूर या दोघांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय आपण आलात अमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल तुमचं आम्ही मनापासून आभार मानतोय आणि निशांत मात्र याला विनंती करतोय की खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाचं सहकार्य आम्हाला खूप मोठं लाभलं आज संपूर्ण जे आपण लॉर्ड्स बघताय किंवा काही ज्या गोष्टी प्रिंटिंगच्या होत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या आम्हाला सेवा या व्यक्तिमत्वानं दिली मी विद्यमान माजी चेअरमन बीसी ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण निशांत सत्कार करायचा मायेचं वस्त्र प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि एक आठवण म्हणून ट्रॉफी देऊन सन्मान करायचा आहे निशांतचं की ज्यानं आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं ते कामामध्ये बिझी असून सुद्धा ज्या ज्या वेळी आम्ही त्याला बोललो त्यावेळी त्याने आम्हाला मदत केली मनापासून पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो आणि बोलतोय संयमजी करत पहिल्या षटकामध्ये आकाश धावा होत्या 7 आणि या बॉलवरती आल्या 4 टीमची टोटल झाली 11 45 पाठलाग करतोय टीम केवी काका 23 चेंडू आणि 34 धावेची गरज केवी काका वहाल या नावाने आज संघ खेळतोय पहा या टीमने एक नवी संकल्पना आखली जेवढे आपण आता इंट्र्या खेळू ना तेवढ्या इंट्र्यांवरती नावं लेजंड खेळाडूंची द्यायची ज्यांना वहाल गावासाठी चांगला खेळ केला आणि आज तुम्ही केवी काका या नावाने या संघाला खेळताना पाहायला पाहताय वहाल नगरीमध्ये गेल्यानंतर केवी काकाचं एक सुंदरसं क्रीडांगण सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतंय आणि त्याच गावातील हा संघ आकाश गरत हे नाव फार मोठं राहिलंय मागील 3 ते 4 वर्षांमध्ये पाहायला गेला तर या खेळाडूने चांगला परफॉर्मन्स दिलाय यावेळी कलात्मकता क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवत असताना बॉल फ्लाय होईल फाईन लेग कव्हर करत असताना बॅक टू बॅक बाउंड्रीज
फार चांगला फटका ठोकला, फुल टॉस होता, त्याला फाइन लेग मध्ये खेळून काढले आणि आता आकाश गरत ऑन अ फायर नाव. कमालीची बॅटिंग, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी करत असताना पा शक्तीपेक्षा मी तर म्हणेल युक्तीला जास्त महत्व दिले आकाशनं, कारण फुल टॉस बॉल होता, फक्त दिशा दिली आणि आता क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात आहे. फाईन लेग मध्ये फिल्डरला तैनात ठेवलाय, एकीकडे मिड विकेटच्या रिजन मध्ये फिल्डर पाठवलाय, एक वेगळी रणनीती आखावी लागेल. बॅट्समनच्या अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. आणि इथून आकाश गरत जास्त वेळ शांत बसणारा खेळाडू नाहीये. इथून लाऊडली अपील, चांगला चेंडू आणि इथून सन्मान देण्याचा प्रयत्न होता आकाशचा. आज दोन्ही संघ मैदानामध्ये एक चांगल्या रणनीतीने खेळताना पाहायला मिळतात. प्रत्येक टीम आज एकच सांगते, जर तुमचं ध्येय मोठं असेल ना तर स्वप्न पाहताना कामगिरी सुद्धा तेवढीच मोठी करा आणि स्वतःला एकच सांगत राहा, मेक इट लार्ज, मेक इट लार्ज. आगे बढ़ते रहो. आकाश गरा डांसिंग डाउन द ग्राउंड, फटका चांगला है, लाजवाब स्ट्रोक, लॉन्ग ऑफ सीमा पार, आकाश का तड़ाका षटकार. फार चांगले बॅटिंग, जिथे पहिल्या ओव्हर मध्ये थोडासा घाम फुटला केवी काका वहाळ टीमला, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये आता धावा बनल्या गेल्यात. संघाची टोटल 21 धावा, आता फार वेगानं धावा बनतायत. मागील मॅच मध्ये सुद्धा असाच स्कोर होता गावदेवी गावठाण टीमचा, आणि तेव्हा मात्र गावदेवी गावठाण टीमनं केलेला संघर्ष शेवटच्या बॉल पर्यंत ती मॅच रंगली गेली आणि इथून दुसरी मॅच आजच्या रात्रीतील. इथून हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, आकाशी विकेट धोक्यामध्ये, फिल्डरनं फार फार मोठी चुकी केली आहे. या चुका करून तुम्हाला चालणार नाहीये. आज तुम्ही बॅटिंग कशी करता, बॉलिंग कशी करता आणि त्याचबरोबर तुमच्या फिल्डिंगचा स्किल तुम्ही दाखवता की नाही, या गोष्टी महत्वाच्या ठरतील. तुम्हाला टीम मध्ये का घेतलंय हे दाखवायचंय आज तुम्हाला. आणि इथून खराब क्षेत्ररक्षण, या साध्या सोप्या कॅच जर सोडत राहाल तर मॅच दूर जाईल. क्रिकेटचं एक तंत्र आहे, पकडो कॅच जितो मॅच, कॅच पकडा आणि सामने जिंका. परंतु इथून खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. गोलंदाज तयार, संदेश भोईर चांगली बॉलिंग करतोय परंतु फिल्डरची सुद्धा साथ हवी त्यांना आणि इथून एक्स्ट्रा रन खर्च झाल्यात. गोलंदाज संदेश भोईर, थोडीशी महागडी गोलंदाजी, दोन चौकार एक षटकार. चला विनंती करू हेमंत मोकल साहेब, सामाजिक कार्यकर्ता, त्यांना विनंती असेल. या हेमंत मोकल साहेब आणि त्यांचं स्वागत केलंय या चार धावेनं. अठरा चेंडू आणि 19 धावेची गरज, 26 धावा झाल्यात. आता 18 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. यस मनीष, काही क्रीडा समर्थक असतात ना, त्यांचं असं मत आहे की प्रत्येक बॉलवरती रन्स सांगत राहिलो ना तर बॅटिंग करणारी टीम कधी कधी हारते. आता तिसऱ्या ओव्हर मध्ये ते कुठेतरी आपण थांबूया, कारण 18 बॉल मध्ये 19 धावा बनवायचे आहेत. येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये 19 धावा, आता आव्हान फार सोपं झालंय केवी काका वहाळ टीमचं, कारण आकाशनं धूमधडाका दिला, चांगली बॅटिंग त्याला आता चांगली साथ देतोय. बॅट्समन सुजल गरत, दोन चौकार सुजलच्या बॅट मधून सुद्धा आलेत. फार युवा संघ आहे. सुरुवातीला या संघाचं नाव पाहायला गेलं तर न्यू यंगस्टार वहाल, सर्व युवा खेळाडू पाहायला मिळाले. हॅलो, तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन झालंय. ग्रुप ग्रामपंचायत चिरळे या ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय राजेश पांडे साहेब आणि त्याच्या समवेत चिरनेर गावचे उद्योगपती सन्माननीय योगेश खारपाटील साहेब, या दोघांनाही विनंती करतो की आपण मंचकर येण्याची कृपा करायची आहे. चला 18 बॉल 19 गरज आहे. एक अगला वेगळा प्रयत्न आकाशचा, पुन्हा एकदा फाईन लेगला खेळायचा होता, बॉल येईल डॉट, सामना अद्यापही संपलेला नाहीये. पॉझिटिव्ह क्रिकेट तुम्हाला आता खेळावा लागेल, सकारात्मकता मैदानामध्ये दाखवायची आहे. बॉल शिल्लक 17 आहेत आणि 19 धावा. या मॅच मध्ये हा सामना जिंकला जाईल का श्रीदत्त बाताने टीम कडून. या टीमनं सुद्धा अनेक रजनी क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात आणि त्यांच्या विरोधात आज केवी काका वाल या टीमचा सुद्धा फार चांगला दरारा निर्माण झालाय. या टीमनं सुद्धा मोठमोठ्या प्रतियोगितेमध्ये आपला चांगला परफॉर्मन्स देत एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तोच संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, फक्त ग्लान्स केलाय, फिल्डर आलेत बॉलवरती. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आकाशचा, दुसरी धाव मिळणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. स्ट्राईकवरती आता पुन्हा एकदा बॅट्समन सुजल गरज, संघाची धावसंख्या 27 धावा.
फलंदाज बाद झाले. दोन पहिल्याच ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळाली जयेश भोईरची आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये संदेशनं तब्बल 19 धावा दिल्या. हे दुसरं षटक अक्षरशः डोकेदुखी ठरलंय श्री दत्त बातान टीमला. परंतु पुन्हा एकदा जयेश भोईर मॅच मध्ये इन व्हायचं असेल, मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर जयेशला आता आपली गोलंदाजी एक चांगली करायची आहे. आपल्या कारकिर्दीतील एक चांगला स्पेल त्याला आता फेकावा लागेल. गॅप मध्ये पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा पलटवार करायचा होता, दुसरी मिळणार नाहीये. महत्वाचा गोलंदाज सातत्यानं जयेश भोईर दोन षटकं फेकत असतो, त्याच्यावरती कर्णधारानं टाकलेला विश्वास, त्याच्यावरती दिलेली जिम्मेदारी तो आता यशस्वीरित्या पार करताना पाहायला मिळाला आहे. पण तो एकीकडे आकाश गरत आहे, त्यानं सुद्धा चांगली बॅटिंग करत या मॅचमध्ये केवी काका वहाळ टीमला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केलाय. परंतु विजय मिळवून देतील का? एकीकडे आकाशकडे वहाळ टीमच्या समर्थकांचं लक्ष आहे, तर दुसरीकडे पाहायला गेला तर लक्ष राहिलंय गोलंदाज जयेश भोईर वरती. यावेळी मात्र खेळून काढला डी बॅकवर्ड स्क्वेअर लीगला फिल्डर होते आणि इथून दोन धावा कंप्लीट होत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन विकेट्स, काय चपलाई पाहायला मिळाली आकाश गरजची. हे करावं लागतं तुम्हाला, जिथे एक धाव मिळते ना तिथे दुहेरी धाव संख्या मिळेल का हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही चेस करताना तर तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचे आहेत. आणि इथून रन्स मिळत आहेत दोन, संघाची धाव संख्या 30, 45 सव्वाने आणि 30 धाव संख्येवरती जाऊन पोहोचलाय केवी काका वहाल हा संघ. 14 बॉल 15 रन्स जयेश भोईरचे हे षटक. फिल्डर्सना साथ द्यायची आहे, फिल्डर्स कुठेतरी थोडासा लेझी क्रिकेट खेळतायत. तुम्ही फार मोठी स्पर्धा खेळताय. काल सकाळी पाहायला गेलं तर ही स्पर्धा होईल की ना होईल हा प्रश्न होता, परंतु आमच्या आयोजकांना मी सर्व श्रेय देईल. फार मुसळधार पाऊस पडला आणि तरी सुद्धा हे क्रीडांगण सज्ज केलं आमच्या संपूर्ण क्रीडा रसिकांना खेळण्यासाठी. याचं सर्व श्रेय जाते तिरंगा चषकातील आमच्या लाडक्या आयोजकांना. आणि आजची दुसरी रात्र, काल सुपर 4 मध्ये पोहोचला आरसीसी पेठ संघ, जो नाईट क्रिकेटचा किंग संघ आहे. रजनी क्रिकेटमध्ये ज्या टीमची दहशत आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते आणि तो संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय. प्रत्येक 8-8 लॉट्स तुम्हाला पाहायला मिळतात, ही सुद्धा फार मोठी गोष्ट आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार, जयेश समोर आकाश, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. लाऊडली अपील, पंचांकडे पाहिलंय, सर्व खेळाडू उत्साहित आहेत. आणि इथून बॅट आणि बॉलचा संपर्क घडला नाहीये हे सांगत असताना पंच बॉल येईल डॉट दबाव क्रिएट करायचा होता पंचांवरती. परंतु अनेक वर्ष पंचांचा अनुभव, अनेक वर्षाची चांगली कामगिरी आणि म्हणूनच की काय आज तिरंगा चषक फार मोठ्या स्पर्धेमध्ये, मी तर म्हणेल उरण पनवेल नव्हे तर रायगडमधील एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा तिरंगा चषक. आणि त्या स्पर्धेमध्ये हे उत्तम पंच आज तुम्हाला पाहायला मिळतील. हलक्या त्यानं पुन्हा एकदा टॅप केलाय बॉलला, फिल्डर फार दूर आहे, चेस मोठी आहे. एक कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा पलटवार आणि आता दोन धावा कंप्लीट होत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन विकेट्स आणि अशा रीतीनं इथून 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धाव संख्या झाली 32, 12 चेंडू आणि 13 धावेची गरज. क्षेत्रक्षण लावून घ्या, 12 चेंडू आणि 13 धावा. हॅलो, चला 3 मिनिटं शिल्लक राहिलीत भातान टीम. 3 मिनिटांमध्ये जर षटक फेकलं नाही ना तर लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला पॅनल्टी बसेल आणि जिथे 5 खेळाडू बाहेर असतात ना शेवटच्या षटकामध्ये तिथे 4च राहतील, एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. आणि इथून 12 चेंडू आणि 13 गरज आहे मॅचमध्ये जिंकण्यासाठी. आकाशनं केलेली कमालीची बॅटिंग आणि या मॅचमध्ये आता केवी काका वहाल संघ कुठेतरी आगेकूच करतोय. आकाशसाठी एवढं नक्की म्हणेल, ना दिन देखताय ना रात देखताय, आकाश गरज आहे, टीम की सिर्फ हालात देखताय. आणि जेव्हा जेव्हा टीमला गरज असते तेव्हा आकाशचं योगदान नेहमी महत्त्वाचं राहिलं आहे. आणि जेव्हा आकाश मैदानामध्ये बॅटिंग करतो ना तेव्हा मी नेहमी सांगतो, वन टीम ब्रॉज इन ट्रबल द वन मॅन स्टँड लाईक अ सुपरमॅन.
वहाल टीम चा हा सुपरमैन खेळाडू आहे, अडचणीतून बाहेर काढणं आकाशला नेहमीच जमलंय, परंतु 12 चेंडू आणि 13 ची गरज, मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? श्रीदत्त पाटण संघ गोलंदाजीना तो सामना जिंकून देतील का आपल्या टीमला? पहिलाच बॉल हा ट्रॅकर बॅकफुटला जाऊन हा फटका खेळला, क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीयेत, बॉल जाईल दणदण करत सीमारेषा पलीकडे, हा संघर्षमय चौकार। जे 4 धावा मिळाल्या, समीकरण पूर्णपणे सोपं झालंय, इथून 11 चेंडू आणि 9 ची गरज होती, फटका पुन्हा एकदा चांगला आहे, सुजलच्या बॅटमधून सुद्धा रन्स बनल्यात। महत्त्वाचं म्हणजे जे महत्त्वाचे बॅट्समन होते प्रतीक, बाद झाल्यानंतर टीमला गरज होती एका पार्टनरशिपची, ती पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंना बनवून दिली, नाही तर समीकरण पूर्णपणे सोपं होतं। 10 चेंडू आणि अवघ्या 8 धावा, 10 बॉल 8 धावा, आता बॉल जास्त आहेत आणि रन्स कमी राहिल्यात। पहिली मॅच जिंकली गावदेवी साई टीमनं आणि आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना, गोलंदाज तयार स्लॉट मध्ये आहे, फटका फसलाय, इलेव्हिशन पडले कमी, मॅच अद्याप संपलेली नाहीये आणि इथून आकाश गरत टीमचा महत्वाचा खेळाडू झालाय झील बाद। थँक यू मान्यवरांचं आगमन होतं यावेळी या स्पर्धेसाठी। महाराष्ट्र प्रदेश युवक इंटकचे उपाध्यक्ष आणि रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र घरत साहेबांचे एक जवळचे सहकारी असणारे भेंडकळ गावचे सुपुत्र सन्माननीय रंकजी ठाकूर साहेबांचं शुभ आगमन झालंय। मी त्यांनाही विनंती करेन की आपण व्यासपीठ वाढण्याची कृपा करायची आहे। त्याचप्रमाणे रायगड जिल्हा इंटकचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय किरीट पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय। त्याचप्रमाणे पनवेल ओबीसीएलचे अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत साहेबांचे स्वीय सहाय्यक सन्माननीय वैभवजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय। त्याचप्रमाणे सन्माननीय प्रांजल भोईर साहेबांचं शुभ आगमन झालंय। या सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे। 9 चेंडू आणि 8 धावा, सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल का? गोलंदाज निलेश भोईर आपला अनुभव प्रणाला लावत असताना फटका चांगला आहे, बॅकफुटला जाऊन फाईन लेग मध्ये खेळलेत बॅट्समन, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा पलटवार, कदाचित दुसरी मिळाली असती, सुरुवातीची पहिली धाव तुम्हाला वेगानं घेणं गरजेचं असतं, ही चूक पाहायला मिळाली। इथून संघाची धाव संख्या 38, 8 चेंडू आणि 7 धावेची गरज, श्रीदत्त पाटण टीम जिंकणं अवघड असतं आणि अवघड गोष्टी करणं ना कधी कधी पाटण टीमला जास्त आवडतं। आज झुंज देऊ चिवट अशी की प्रत्येकाला बसेल धक्का, एका जीवाने लढणार आणि गाजवणार, हे तिरंगा चषकाचं मैदान असतो धूमधडाका पाहायला मिळेल का? फटका चांगला आहे, कव्हर मध्ये खेळले, क्षेत्ररक्षक पोहोचतात, बॉल वरती चेस मोठी आहे, एक कम्प्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दोन कम्प्लीट होत आहेत, रनिंग बिटवीन विकेट्स फार चांगलं पाहायला मिळतंय। दबा मिळायला गेल्या 2, संघाची टोटल 40, आता सामना जिंकण्यासाठी 5 रन्सची गरज, बॉल शिल्लक आहेत 7 आणि 5 धावा। 70-80% सामना केवी काका वाळकडे आहे, परंतु असे सामने जिंकताना सुद्धा पाहिले आहेत, या धावा डिफेंड होताना सुद्धा आपण अनेक वेळा पाहिल्यात। शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, इलेव्हिशन पडले कमी, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपलाय झेल आणि इथून सुजल गरत होतील झेल बाद। हॅलो, चला एक फिल्डर आता आतमध्ये घ्यावा लागेल, आमच्या स्कोरच्या अहवालानुसार टाइम अलर्ट होता आणि टाइमची मर्यादा ओलांडली, चला अंपायर्स आपण एक खेळाडू सर्कलमध्ये घेऊया। आता फक्त 4 खेळाडू TCR सर्कलच्या बाहेर असतील, या नियमावलीला तुम्हाला आज फॉलो करावं लागेल बातान टीम, कारण फार काटेकोर नियम आहेत, म्हणजे पाहायला गेलं तर स्ट्रिक्टली नियम, मागील मॅचमध्ये सुद्धा हा नियम पाहायला मिळाला, जिथे गावदेवी गावठाण टीमच्या विरुद्ध साई टीमला पॅनल्टी बसली, लास्ट ओव्हरमध्ये एक खेळाडू आतमध्ये आला,
वेळ फार महत्त्वाची आहे, वेळ कोणासाठी थांबत नसते, वेळेला महत्त्व तुम्हाला द्यावं लागेल. मॅच मध्ये जिंकण्यासाठी अद्याप 5 धावेची गरज, 6 चेंडू आणि 5 धावा, 24 मिनिटं झाली 4 षटकांसाठी. तुम्हाला 20 मिनिटाचा टाइम अलर्ट केला होता, म्हणजे प्रत्येक ओव्हरसाठी आपण 5 मिनिटं देतोय. तर आता 5-6 चेंडू आणि 5 धावेची गरज, 6 बॉल 5 धावा. समीर पाटील नवीन बॅट्समन, नॉ स्ट्रायकिंग कडे आपल्याला पाहायला मिळतात. जास्त इथे पाहायला गेला तर वहाळच्या मैदानामध्ये फार मोठी स्पर्धा रजनी क्रिकेटची तुम्ही पाहिली असेल. सारा ट्रॉफीचे ते यशस्वी आयोजक आहेत. रायगड विपक्ष ठाणे ही मॅच सुद्धा त्या मैदानामध्ये आपण पाहिली होती. आणि आता समीर पाटील नॉ स्ट्रायकिंग एंड कडे, स्ट्रायकिंग वरती रुशाल गरत, व्हेरी गुड बॉलिंग, बॉल डॉट आलाय, 5 बॉल आता 5 धावा, प्रत्येक बॉल वरती सिंगल, एक मोठा षटकार मॅच ला जिंकून देईल. परंतु मॅच मध्ये दबाव निर्माण करायचा असेल तर बॉलिंग चांगली करावी लागेल. 5 चेंडू आणि 5 धावा, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा रूल आहे आणि या 5 धावा वाचवायचे आहेत आता गोलंदाजाला. आणखीन एक तेजतर्रार वेगवान चेंडू, फार चांगली गोलंदाजी, अंपायर डिसिजन इज लाइक बाईज, एक एक्स्ट्रा रन, 4 चेंडू आणि 4 धावा. राहुल भोईर यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. हा युवा खेळाडू आजच्या या रात्रीमध्ये चमकेल का, या रात्रीमध्ये तो दरारा दाखवेल का राहुल भोईर. 4 चेंडू आणि 4 धावा, असा चांगला लॉट्स तुम्हाला पाहायला मिळतोय. काल सुद्धा दिग्गज संघ आपण पाहिले 8, आणि आज 8 संघ सुद्धा मोठमोठे पाहायला मिळत आहेत आणि अनेक प्रेक्षक सुद्धा जॉईंट झाले. 4 चेंडू 4 ची गरज, इनफील्डच्या वरून स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, एक्सपिरियन्स इज गुड टीचर, अनुभव तुमचा चांगला शिक्षक असतो हे दाखवलं समीर पाटील न, ठोकलाय विजयाचा चौकार. थँक्यू. तदनंतर खऱ्या अर्थानं तिरंगा नाईट्स क्रिकेट स्पर्धा गेल्या 8 वर्ष समाजाशी बांधिलकी जोपासून आज ही क्रिकेट स्पर्धा राष्ट्रीय काँग्रेस जो पक्ष गोरगरिबांचा आणि कष्टकरी समाजासाठी योगदान देणारा पक्ष आहे, या पक्षाच्या माध्यमातून चिरनेर आणि भोम यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. हे परवा आठवा आणि 8व्या पर्वामध्ये मेहनत घेताना खूप त्रास झाला, पण अनेकांशी सहकार्य आम्हाला लाभलं आणि अनेक मान्यवरांचं पाठबळ आणि सहकार्य आणि ह्या मंचावर त्यांचं आगमन होत असतात. आज आमच्या विनंतीला मान देऊन या मंचकावर अनेक मान्यवरांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं आज राजकारणामध्ये जर म्हटलं तर रायगडच्या राजकारणामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं नाव अग्रगण्याने घेतलं जात असतं, आम्हा सर्वांच्या आधारस्तंभ आज ज्या व्यक्तिमत्वानं रायगडच्या काँग्रेसला एक नवं संजीवन देण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वानं केलंय, वचनाला जागणारा आणि शब्दाला जागणारा माणूस म्हणजे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र गरज साहेब आज यांच्या छत्र